अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। रावेर तालुक्यात पुन्हा चक्रीवादळाने शेतकऱ्यांची लाखो रुपयांची केळी भुईसपाट केली आहे। शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावलाय। 8 जून दुपारी 4 वाजता चक्रीवादळासह झालेल्या पावसाचा तडाखा सावरखेडा, कुंभारखेडा, खिरोदा, रोजोदा, धामोडी, शिंगाडा, वाघाडी, कांदवेलसह अनेक गावांना बसला आहे। अनेक मोठी वृक्ष, विजेची खांब तसेच खेळी पिकाचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। झाडे रस्त्यावर पडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे। सावखळाची चाटी मध्ये पावसाची धुवाधार, बल्लेबारी, रस्त्याचे नुकसान। उद्या पंचनामे करून घ्या बुवा, सगळ्याचे सगळे पंचनामे करून घ्या। तुमचे धान्य वगैरे काय असेल ते करू, आपण शासन दरबारी मागणी करू काहीतरी। पीक आहे हे, नॉन ग्रँडेड पीक असून सन या केळी पिकासाठी उभं करण्यासाठी शेतकऱ्याला आपल्या रक्ताचं पाणी करावं लागते। आणि 10 एकर जर शेती यांनी जर बँकेकडे गहाण ठेवली तर त्याच्यावर तोडक्या मोडक्या स्वरूपात 5-7 किंवा 4 लाखापर्यंत कर्ज मिळते। कारण कर्जाची शेतकऱ्यांना मर्यादा खूप वाढवून मिळायला पाहिजे। आणि यांना जे आता पुढच्या याच्यामध्ये करपा रोग जो येतो त्या करपा रोगाविषयी याच्या आधी या शेतकऱ्यांना मोफतमध्ये सर्व औषधी उपलब्ध होत होती। पण आताच्या या 10-15 वर्षाच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांना त्या सरकारकडून काहीच मिळत नाही आहे। आणि त्याच्यासाठी वारंवार शेतकरी पाठपुरावा करत आहे, सर्वे फक्त बोलण्यासाठी भूमिपुत्र म्हणून हे करता। आणि शेतकऱ्यांना ॲक्च्युअल मदत करण्यासाठी किंवा शेतकरी केळी व्यापाऱ्याची शेतकऱ्याची मदत करण्यासाठी कोणी पुढे येत नाही, धजत नाही। आणि या शेतकऱ्यांचा जो आज अक्षरशः आहे अचानक झालेलं चक्रीवादळामुळे शेतकरी हा पूर्णपणे कोळमडलेला आहे। यांनी शेतकऱ्यांनी हे जे खोळ आहे, हे जे रोपांचं हे 14 ते 15 रुपयाला इथे पोच मिळते, 10 ते 12 रुपयाचा याला जो लावण्याला एक टोकर मिळतो। आणि शेतीचा जो नफा आहे तो इथे एका झाडाचा 35 ते 40 हजार रुपये आहे। म्हणजे येणारा खर्च जो आहे तो जवळजवळ या शेतकऱ्यांना 2-2.5 रुपये एका घळाला, म्हणजे एक खोळ उभं करण्यासाठी लागतो। आता हा शेतकरी त्याचं घर चालवेल काय, उत्पन्न उभं करेल, आणि उत्पन्न उभं केलं तर त्याच्यातून हे जर अचानक झालेलं नुकसान आहे हे कुठून भरून काढेल? आज शेतकऱ्यांपुढे आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नाही। तर शासनाने
नुसतं बोलून पंचनामे करून काही फायदा नाही. ॲक्च्युअल त्याच्यावर त्वरित त्या शेतकऱ्याला तात्काळ मदती जाहीर करावी. नंतर तुमचं काय पुढे अनुग्रह आहे, सानुग्रह आहे किंवा बाकीचा विमा कंपनी आहे ते त्या शेतकऱ्यांनी काढलेला आहे तो त्यांना मिळणारच आहे. परंतु सरकारकडून अशी माझी विनंती आहे की सरकारने तात्काळ स्वरूपात यांना तातडीची मदत काहीतरी हेक्टरी जाहीर करावी आणि शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा द्यावा. नाहीतर शेतकरी रोज लढतो आहे, मरतो आहे, बाकीच्या लोकांना काही घेणं देणं. मी सुनील मोतीराम महाजन, माझं हे केळीचं पीक आहे, हे 8 ते 9 हजार केळीचं पडलेलं आहे. हां, भरपूर नुकसान झालेलं आहे आणि याला खूप खर्च लागलेला आहे. आतापर्यंत चांगलं पीक होतं, भाव चांगले होते, असं वाटत होतं की यावर्षी आपण कर्जातून मुक्त होऊ. पण या वर्षी असं वाटत नाही की कर्जातून मुक्त आपण होणार, कारण मागचं जे कर्ज आहे ते तर आहेच, आधी अजून वरती डोक्यावरती कर्ज बसणार आहे. तर पुढे शेतकऱ्यांनी काय करावं काय नाही हे शासनानं लक्षात घ्यावं आणि तशी मग आम्हाला भरपाई द्यावी. जी 25,000 रुपये भरपाई देत आहे हेक्टरी, ही खूप कमी प्रमाणात आहे, ती आम्हाला वाढवून मिळावी ही आमची अपेक्षा आहे. विकास पाटील, माझं पण 10 ते 20 एकरचं क्षेत्र आहे आणि आज मी म्हणजे आमदार खासदार एवढं नुकसान होऊनही ते मुंबईला बसलेले आहेत, त्यांना शेतकऱ्यांची कुठलीही चिंता नाही. त्यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना इथं कोणालाही पाठवलं नाही, गावामध्ये तहसीलदार मॅडम आलेले नाहीत, BDO मॅडम आलेले नाहीत, फक्त गावस्तरावरतील जे तहसीलदार सर्कल तलाठी ग्रामसेवक बस यांना हे इथं आलेले आहेत. तर आमचं काय होणार जर हे आमचे अधिकारी असल्यावर काही करू शकत नाही. आमच्याकडे फक्त आमच्या मतांपुरताच अधिकारी आहेत का? शेतकऱ्यांना मायबाप कोणी उरलेलं नाही का? हे त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचवावं ही तुम्हाला कळकळीची विनंती माझी. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.